नमस्कार मित्रांनो, ठवरे कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपला सिमिलॅरिटीमधील प्रॅक्टिस सेट 1.1. ठीक आहे, तर चला सुरू करूया. बघा, पहिला क्वेश्चन काय दिला आहे. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. एक ट्रायंगल आहे, त्याचा बेस 9 दिला आहे, हाईट 5 दिली. बेस ऑफ अनादर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. त्याचप्रमाणे दुसऱ्या ट्रायंगलची हाईट आणि बेस दिला आहे. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ धिस ट्रायंगल. बघा, हे तर त्यांनी आपल्याला दोन ट्रायंगल आहेत हे कळलं, पण त्या ट्रायंगलची काय नावं वगैरे दिली का? नाही दिली. ठीक आहे, तर आपण काय त्या ट्रायंगलची नावं समजू. ठीक आहे, इथं लिहायचं, सपोज ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर आर द ट्रायंगल्स आर द ट्रायंगल्स. ठीक आहे, तर बघा, मग जर आपण असं केलं, एरिया ऑफ ट्रायंगल ए ट्रायंगल काढा वाटलंच तर ट्रायंगल ए बी सी आणि तो सेम टू सेम काढा, कसंही काढा, काय फरक पडणार नाही. ठीक आहे, ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे, आता बघा, पहिल्या ट्रायंगलची हाईट किती दिली, काय दिले, ट्रायंगल इज अ 9, द बेस ऑफ अ ट्रायंगल किती दिला आहे, बेस 9 दिला आहे, हाईट 5 दिली. आणि दुसऱ्या ट्रायंगलचं किती दिला आहे, बेस 10 दिला आहे आणि हाईट 6 दिली, काय हरकत नाही. ठीक आहे, ही माप दिली, मी लिहून घेतली. आता मला काय काढायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे, सूत्र मला माहिती आहे, 1/2 इंटू हाईट इंटू बेस, ह्याचं पण तेच, 1/2 हाईट इंटू बेस. 1/2 1/2 कॅन्सल. ट्रायंगल ए बी सीची हाईट कोण असणार, ए बी, बेस कोण असणार, बी सी. ट्रायंगल पी क्यू आरचं हाईट कोण असणार, पी क्यू, बेस कोण घेणार, क्यू आर. ए बीचं माप 5, बी सीचं माप 9, पी क्यूचं माप 6, क्यू आरचं माप 10. 5 × 9 = 45, 6 × 10 = 60, 15 × 3 = 45, 15 × 4 = 60. म्हणजेच माझं काय आलं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू किती आलं, 3:4. समजते का? आणि तुमचं इथं कारण येईल, काय येईल, एरियाज ऑफ अ टू ट्रायंगल काय होणार, कारण कारण काय होणार, तुमची प्रॉपर्टी, काय प्रॉपर्टी, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर हाईट अँड बेसेस. लिहून घ्या. सर, कारण लिहायची गरज आहे का? लिहिलं तर उत्तम, नाही लिहिलं तरी चालतंय, काय फरक पडत नाही. ठीक आहे, ज्या मुलांना डायरेक्ट करायचंय डायरेक्ट करू शकता. ठीक आहे, पण आकृती काढून गेलं कधी पण उत्तम, तुझी मर्जी, कसली बी काढा आकृती, काय अडचण नाही. त्यांनी काय दिले का मला आकृती, राईट अँगल वगैरे, नाही, मग काय गरज नाही. ठीक आहे, कुठलाही ट्रायंगल काढ, हाईट मान बेस मान काय प्रॉब्लेम नाही. एखाद्याने जर ट्रायंगल असा काढला, ठीक आहे, असा ट्रायंगल काढला आणि ह्याची हाईट दाखवली आणि हा बेस दाखवला, काही फरक पडत नाही, तरी पण चालतंय, काय अडचण नाही. मी काय केलंय, साधं सिम्पल ट्रायंगल दाखवलं. पटपट लिहायचं, तुम्ही लिहून घ्या, तोपर्यंत मी पुढच्या क्वेश्चनची आकृती काढतो पुस्तकातली. हा,
ए बी सी डी ओके झालं का लिहून त्या पुढं बघा क्वेश्चन काय दिलाय काय दिलंय बघा काय दिलंय बी सी परपेंडिक्युलर टू ए बी बघा हा बी सी ए बी वरती कसा आहे परपेंडिक्युलर आहे लंब आहे ए डी परपेंडिक्युलर टू ए बी आणि ए डी पण ए बी वरती कसा आहे परपेंडिक्युलर आहे ठीक आहे मग काय काय सांगितलंय इफ बी सी इज इक्वल टू फोर बी सी चं माप फोर आहे ठीक आहे अँड ए डी इज इक्वल टू एट ए डी किती आहे ए डी एट आहे ठीक आहे तर काय विचारलंय देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी ठीक आहे काय सांगितलं काढायला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी ठीक आहे लिहा सूत्र वन अपॉन टू इंटू हाईट इंटू बेस वन अपॉन टू इंटू हाईट इंटू बेस ओके चला डायरेक्ट करायचं डायरेक्ट करा काही हरकत नाही ठीक आहे ॲव्हरेज पुरं माझ्याबरोबर चला वन अपॉन टूला वन अपॉन टू कॅन्सल ठीक आहे बघा ट्रायंगल ए बी सी साठी ट्रायंगल ए बी सी साठी मी हाईट कोण घेणार बी सी आणि बेस कोण घेणार ए बी त्याचप्रमाणे ट्रायंगल ए बी डी साठी हाईट कोण घेणार मी ए डी आणि बेस कोण घेणार मी ए बी ए बीला ए बी कॅन्सल बी सी माझं बी सीचं माप किती आहे फोर आणि ए डीचं माप किती आहे आठ बेदुने चार बेचोक आठ किंवा डायरेक्टली चार एक चार चार दुनी आठ उत्तर किती आलं माझं वन अपॉन टू म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी उत्तर किती आलं उत्तर वन अपॉन टू लिहून घ्या सोपं आहे हो नियम लक्षात ठेवायचे सुरुवातीला अवघड जातं परत काही सुद्धा नाही आणि हे हा टॉपिक लय सोपं आहे ठीक आहे खरी मजा येणाऱ्या टॉपिकमध्ये आहे बेसिक पा हां ऑनलाईन लेक्चर पाहणाऱ्या मुलांना माझी एक विनंती आहे त्यांनी हे लेक्चर बघण्याच्या अगोदर ठीक आहे सर्वात प्रथम ज्योमेट्रीसाठी आम्ही बेसिक्स ऑफ ज्योमेट्री ही सिरीज टाकली आहे ते लेक्चर्स पहिल्यांदा पाहून घेणे ठीक आहे धन्यवाद क्लास नाही सुटला धन्यवाद म्हणलं म्हणजे रताळ्या ज्यांचं झालं लिहून ऑलरेडी त्यांनी पुढचा क्वेश्चन लिहून घ्या आकृती काढतावर आणि ट्राय करा ए आयुष चल पुढचा क्वेश्चन ट्राय कर लय वळवळ करतो ना कर क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व कर चला रब करतोय सोपा क्वेश्चन होता डायरेक्ट रब केलाय या क्वेश्चन नंबर थ्री वरती आकृती काढून या आधी बघा क्वेश्चन काय दिलंय क्वेश्चन नंबर थ्री इन अँड जॉईनिंग फिगर दिलेल्या आकृतीत काय दिलंय सेगमेंट पी एस परपेंडिक्युलर टू सेगमेंट आर क्यू किंवा आर एस
पी एस हा या आर क्यू किंवा आर एस वरती कसा आहे परपेंडिक्युलर आहे, क्यू टी परपेंडिक्युलर टू सेगमेंट पी आर आणि सेगमेंट क्यू टी हा पण ह्या पी आर वरती कसा आहे परपेंडिक्युलर आहे. इफ आर क्यू इज इक्वल टू सिक्स, आर क्यू इज इक्वल टू सिक्स दिलाय, अजून काय दिलंय अँड पी एस इज इक्वल टू सिक्स, पी एस चं माप किती दिलंय सिक्स अँड पी आर इज इक्वल टू ट्वेल्व, पी आर चं माप बारा दिलंय, देन फाइंड द टी क्यू. तर काय करायचंय टी क्यू चं माप काढायचंय. ठीक आहे, आता बघा काय काय जर म्हणतील सर पायथागोरस थेरम वापरा. ठीक आहे, पायथागोरस थेरम वापरा. पायथागोरस थेरम वापरला ना तुम्हाला पी आर चं माप माहिती आहे, पी टीचं माप माहीत नाही, टी क्यू तर माहीतच नाही आणि हायपोटेनस पण माहीत नाही. ठीक आहे, आता बघा काय करायचंय. मी ज्या ज्या मुलांना आतापर्यंत म्हणत होतो की डायरेक्ट करत जाऊ नका डायरेक्ट करत जाऊ नका, आता हिथं समजल जर आपण स्टेप बाय स्टेप केलं सगळं व्यवस्थित लिहित गेलो तर फायदा काय होतो बघा. आता जर मी ट्रायंगल पी क्यू आर चा एरिया काढायचा असेल, ठीक आहे, तर मी सेगमेंट पी एसला हाईट घेऊ शकतो, परपेंडिक्युलर आहे ना हाईट घेऊ शकतो, आणि ट्रायंगल पी क्यू आरचाच एरिया काढताना मी टी क्यूला पण हाईट घेऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे, मग आता काय करायचं, एकदा ट्रायंगल पी क्यू आरचा एरिया हा पी एस ही हाईट घेऊन काढायचा आणि नंतर परत ट्रायंगल पी क्यू आरचाच एरिया काय करायचा हाईट टी क्यू घेऊन काढायचा, तुम्हाला ऑटोमॅटिक टी क्यूचं मार्क भेटतंय. चला सुरू करू आपण, बघा काय लिहितोय. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला असणार, वन अपॉन टू इंटू हाईट इंटू बेस, वन अपॉन टू आय एस पी क्यू आर साठी, पी क्यू आर साठी मी हाईट काय घेतली पी एस आणि बेस काय घेतला आर क्यू. ठीक आहे, वन अपॉन टू ॲज इट इज, पी एसचं माप किती आहे सिक्स, आर क्यूचं माप किती आहे सिक्स. ठीक आहे, बेत्रिक सहा राहिले किती तीन गुणवले सहा इज इक्वल टू किती आले अठरा, बरोबर का. तर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू किती आला, किती आला एटीन, किती आला एटीन. आता बघा काय करायचं आहे, इथं लिहा वाटलं तर असं बाय टेकिंग पी एस इज हाईट. आता काय लिहितो इथं बाय टेकिंग टी क्यू किंवा क्यू टी, बाय टेकिंग टी क्यू इज हाईट, हाईट काय येणार एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय येणार वन अपॉन टू इंटू हाईट इंटू बेस. आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरची किंमत मला भेटली किती भेटली अठरा, वन अपॉन टू आहे असं. आता मला हाईट कोण घ्यायची टी क्यू, हाईट कोण घ्यायची टी क्यू, बेस कोण होईल परपेंडिक्युलर कशावर आहे पी आर वरती आहे, हाईट कोण होईल बेस कोण होईल माझा इथं पी आर. ठीक आहे, एटीनला एटीन ॲज इट इज, वन अपॉन टू टी क्यूचं माप माहीत नाही आणि पी आरचं माप मला त्यांनी ऑलरेडी बारा दिलंय. ठीक आहे, कसं होईल बघा एटीन ॲज इट इज बेसक्क बारा, इथं किती राहिलं टी क्यू इंटू सहा, हे सहा गुणाकारात आहे, इकडं आल्यावर काय होईल भागाकारात राहिलं काय टी क्यू, सैकेसा सैत्रिक अठरा, म्हणजेच टी क्यू इज इक्वल टू माझा किती आला थ्री. समजतंय का, म्हणून आतापर्यंत म्हणतो तो प्रत्येक वेळेस स्टेप बाय स्टेप करत चाला. ठीक आहे, डायरेक्ट उत्तर ऑटोमॅटिक कळतात. हा क्वेश्चन रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल वरच डिपेंड आहे, फक्त त्यामध्ये आपण जी कन्सेप्ट वापरतो त्या कन्सेप्टवरती डिपेंड आहे, इथं रेशो काढायला सांगितला नाही. कळलं का काय कन्सेप्ट होती, ठीक आहे हाईटची कन्सेप्ट. म्हणून म्हणलं ज्यांना बेसिक माहीत नसेल म्हणजे ट्रायंगल पी क्यू आरचा एरिया काढताना आपण पी एस हाईट का घेतो आणि टी क्यू पण हाईट का घेतो, ही हाईट असताना बेस आर क्यू घेतला आणि ही हाईट असताना बेस पी आर घेतला, हे असं का, अशा बारक्या बारक्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर
ज्योमेट्री ची बेसिक ची सीरीज पाहून घ्यायची, ठीक आहे? ओके, चला तुम्ही लिहून घ्या, तोपर्यंत मी पुढची आकृती काढतो. चला तुम्ही लिहून घ्या, तोपर्यंत मी पुढची आकृती काढतो. फक्त आकृती रब करतोय, बाकी ठेवलंय सगळं आहे असं. माझे हँड रायटिंग चांगले नाही आहे, ठीक आहे? मला पण माहिती आहे. ज्यांना कळत नाही त्यांनी घरी जावा. मग काय करू आता? तुला कन्सेप्ट पाहिजे का माझी हँड रायटिंग बघायची? ड्रॉइंग पण चांगलं नाही माझ्या, काय म्हणणं आहे? ओके, नाव वगैरे बरोबर आहे ना? ए बी सी डी पी. ओके, झालं का? हां हां, दोन जर इकडे घेतलं काय होईल? 18 × 2 = 36 होईल, आणि परत 12 भागवला 12 × 3 = 36 येईल. शेवटी 3 येणार आहे. हा कसं बी घ्यात, कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या मर्जीने करू शकता, काही अडचण नाही, ठीक आहे? पण शेवटचं उत्तर मात्र सेम यावं असं काहीतरी करा. हां, उत्तर अशी म्हटलं पाहिजे आपल्याला. चला लिहून झालं असेल तर पुढच्या क्वेश्चनवरती या. बघा पुढचा क्वेश्चन काय दिलंय. इन ॲडजॉइनिंग फिगर सेगमेंट ए पी परपेंडिक्युलर टू सेगमेंट बी सी. सेगमेंट ए पी हा बी सी वरती कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. पुढं काय दिलंय, सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर टू सेगमेंट बी सी. सेगमेंट ए डी आणि सेगमेंट बी सी कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे काय असणार बरं का, ह्या बी सी आणि ए डी मध्ये तुम्ही कुठं जरी अंतर घेतलं असं, कळते का, कुठं जरी अंतर घेतलं तर हे दोन्ही पण अंतर काय असणार? सेम. कुठं पण हाईट काढा, अंतर काय येणार? सेम. समजतंय का? ठीक आहे, ह्याचा अर्थ बघा, अंतर काय असणार? सेम, पॅरलेलोग्राम. आणि सेम टू सेम कन्सेप्टवरती आपण काल पण एक क्वेश्चन पाहिलाय, त्याच्यावरती हा आधारित क्वेश्चन आहे. काय काढा सांगितलंय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. काय काढायचंय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, काय काढायचंय, बी सी डी.
या फॉर्म्युला 1/2 × height × base 1/2 × height × base 1/2 ला 1/2 कॅन्सल. ठीक आहे, ट्रायंगल ए बी सी साठी हाईट कोण असणार ए पी आणि बेस कोण असणार बी सी. त्याचप्रमाणे ट्रायंगल बी सी डी साठी पण हाईट कोण असणार आहे हीच. तुम्ही हितून हितपर्यंत जरी काढली तरी ह्या रेषेचं आणि ह्याचं माप काय येईल सेमच. मग तुम्ही इथं हाईट काय लिहू शकता ए पी आणि बेस पण काय येईल बी सी. ए पीला ए पी कॅन्सल, बी सीला बी सी कॅन्सल, राहिलं किती 1/1 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी किती आलं 1/1. समजतंय का? आणि तुम्ही इथं कारण लिहू शकता, इथं कारण लिहू शकता. कारण काय येणार तुमचं डिस्टन्स बिटवीन टू पॅरेलल लाईन इज इक्वल ॲट एनी पॉईंट. कळतंय का? मग त्यामुळे काय झालं माझं ए पीला ए पी इज इक्वल टू आला. ठीक आहे, इथं लय वाटलंच तर देअरफोर ए पी इज हाईट फॉर बोथ ट्रायंगल्स. हे कारण म्हणजे आपल्या भाषेमध्ये लिहायचं असतंय. ठीक आहे, कारण म्हणजे आपल्या भाषेमध्ये लिहायचं असतंय. जर जर एक्झामिनरला किंवा चेक करणारा प्रश्न पडला की बाबा तू ए पीला ए पी का घेतलं, त्याला माहीत असतं ए पीला ए पी का येतं, पण त्याची अपेक्षा काय असती त्याला तुम्ही समजून सांगावं तुमच्या लेखी भाषेत. मग लिहिलं आपण डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन इज इक्वल ॲट एनी पॉईंट. कोण दोन पॅरलल लाईनमधलं अंतर हे तुम्ही कुठं पण घ्या ते कसं असतं सेम. म्हणून ए पी ही माझी काय झाली दोन्ही ट्रायंगलसाठी माझी हाईट झाली. आणि बेस तर ऑलरेडी इक्वलच आहे, त्यांना दिसतंय ते. सोपं आहे म्हणून रफ केलं आहे. चला पुढचा क्वेश्चन घ्या. काय दिले बघा, ट्रायंगल ए बी सी ओके. चला बघा क्वेश्चनने काय दिले, इन ॲड जॉईनिंग फिगर सेगमेंट पी क्यू, पी क्यू परपेंडिक्युलर टू बी सी म्हणजे पी क्यू काय होईल पी क्यू पी बी सी साठी हाईट होईल. अजून काय दिलंय, ए डी परपेंडिक्युलर टू बी सी, ए डी हा काय बी सी वर परपेंडिक्युलर आहे. म्हणजे मोठ्या ट्रायंगलसाठी ए डी काय होईल हाईट आणि लहान ट्रायंगलसाठी पी क्यू काय होईल हाईट. ह्याच्या आधारे आपल्याला खाली एक्झाम्पल म्हणजे खाली रेशो काढायच्यात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा काय दिले बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय काढायचं आहे, ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन पी बी सी. काय काढायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी. बरोबर ना? हां, तर कसं येईल बघा, 1/2 × height × base याला आपण कसं येईल 1/2 × height × base. ओके, तर बघा ट्रायंगल पी क्यू बी साठी हे 1/2 ला 1/2 कॅन्सल. ट्रायंगल पी क्यू बघा, पी क्यू बी साठी हाईट कोण असणार पी क्यू,
हाइट कोण असणार पी क्यू आणि ट्रायंगल पी क्यू बी साठी बेस कोण असणार बी क्यू. त्याचप्रमाणे ट्रायंगल पी बी सी साठी ट्रायंगल पी बी सी साठी हाईट कोण असणार पी क्यू आणि बेस कोण असणार बी सी म्हणजे पी क्यूला पी क्यू कॅन्सल. मग तुमचं उत्तर काय आलं बी क्यू अपॉन बी सी आणि तुमचं इथं रिझन येईल. आता पी क्यू म्हणजे काय होती हाईट हाईट्स इज इक्वल हेन्स हेन्स एरिया एरिया इज प्रोपोर्शनल टू द बेसिस. हे तुमचं काय येईल रिझन आणि तुमचं इथे येईल उत्तर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी. ठीक आहे चला सेकंडवरती या. हां सेकंड काय दिलंय पी बी सी अपॉन ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. हां फॉर्म्युला 1/2 इंटू हाईट इंटू बेस 1/2 इंटू हाईट इंटू बेस 1/2 ला 1/2 कॅन्सल. ट्रायंगल पी बी सी साठी माझी हाईट कोण आहे पी क्यू. ट्रायंगल पी बी सी साठी माझा बेस कोण आहे बी सी. ट्रायंगल ए बी सी साठी माझी हाईट कोण आहे ए डी आणि ए बी सी साठी बेस कोण आहे बी सी. बी सीला बी सी कॅन्सल उत्तर काय आलं पी क्यू अपॉन ए डी म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. काय येणार पी क्यू अपॉन ए डी येणार आणि इथं कारण काय येईल बघा आता बी सी बी सी बी सी काय होता बेस मग इथं कारण काय येणार बेस इज इक्वल हेन्स हेन्स एरिया इज प्रोपोर्शनल टू द हाइट. ठीक आहे तिसरं काय दिलंय ए बी सी अपॉन ए डी सी म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. लिहा फॉर्म्युला बघा डायरेक्ट उत्तर मला करता येते का करत नाही आहे कळलं का स्टेप बाय स्टेप जायचं काय होत नाही समजून जात आहे. ट्रायंगल ए बी सी साठी हाईट कोण आहे ए डी बरोबर का बघा ट्रायंगल ए बी सी साठी हाईट कोण आहे ए डी आणि ट्रायंगल ए बी सी साठी बेस कोण आहे पूर्ण बी सी. त्याचप्रमाणे ट्रायंगल ए डी सी साठी हाईट कोण येईल ए डीच आणि बेस कोण येईल डी सी. ए डीला ए डी कॅन्सल राहिलं काय इथं बी सी अपॉन डी सी म्हणजे माझं उत्तर काय येईल एरिया ऑफ ट्रायंगल माझं उत्तर काय येईल इथं हां एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी इज इक्वल टू काय येणार बी सी अपॉन डी सी. इथं कारण येईल इथं कारण काय येणार बघा ए डी काय होती हाईट इथं कारण काय येणार मग हाईट इज इक्वल हेन्स एरिया इज प्रोपोर्शनल टू द बेसिस. ठीक आहे अरे तुमचं राहिलेलं शेवटचं. ठीक आहे शेवटचं काय राहिलं होतं बघा शेवटचं काय राहिलं ए डी सी अपॉन पी क्यू सी एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. ठीक आहे समजतंय ना हां लिहा फॉर्म्युला
वन अपॉन टू इंटू हाइट इंटू बेस अपॉन वन अपॉन टू इंटू हाइट इंटू बेस वन अपॉन टू ला वन अपॉन टू कैंसल। ट्रायंगल ए डी सी साठी हाइट कोण असणार ए डी आणि बेस कोण असणार डी सी। त्याचप्रमाणे ट्रायंगल कुठला इथं कुठे आला पी क्यू सी साठी ठीक आहे पी क्यू कोण आहे ए डी सी आपण पी क्यू सी हां ए पी क्यू सी साठी हाइट कोण असणार पी क्यू आणि बेस कोण असणार क्यू सी। तुमचं इथं उत्तर काय येणार एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू काय येणार ए डी इंटू डी सी आणि पी क्यू इंटू क्यू सी हे तुमचं उत्तर राहील ठीक आहे। हा सर किती मोठं होतं ठीक आहे असणारच कोणाला काय अडचण ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला इथं प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेला आहे ठीक आहे। हां ह्याच्या काय अडचणी असतील आता जी काही मुलं आहेत ऐका रे ऑनलाईनवाले घाबरून जाऊ नका हे फक्त माझं फिजिकल क्लासमध्ये असते ठीक आहे। पोरांनो काय सांगितलं आत्तापर्यंत जेवढे क्वेश्चन मी लिहून दिल्यात ठीक आहे हा प्रत्येक क्वेश्चन किती वेळा करायचा पाच वेळा करायचा किती वेळा पाच वेळा ठीक आहे। आणि प्रत्येक वेळेस आकृती म्हणजे काय करायचं समजा आता ही आकृती आहे आकृती सेम टू सेम पण इथं आकृतीला नावं काय करायची चेंज कळते का पाच वेळा करताना आकृतीची नावं काय करायची चेंज ठीक आहे। म्हणजे जर आतापर्यंत आपण एक 30 प्रश्न सॉल्व्ह केले असतील तर ऑटोमॅटिक तुम्हाला किती प्रश्न तयार झाले 30 × 5 = 150 ठीक आहे। मी पाच वेळा सांगतोय करू वाटलं करा माझं काम आहे फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी मार्ग दाखवणे कोणी 3 वेळा करल कोणी 2 वेळा करल कोण करणारच नाही जे करतील त्यांचा सराव होईल परफेक्ट वाटेल जे काहीच करणार नाहीत ते एक्झामच्या वेळेस बुंबलत बसतील ठीक आहे। धन्यवाद ठीक आहे। मित्रांनो जर तुम्हाला आमचे लेक्चर समजत असतील आवडत असतील तर लेक्चरला किंवा चॅनलला मला जास्त काय बोलता येत नाही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।